नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ना हे बनवणार आहे, मठ्ठा बनवणार आहे। लग्नामध्ये मठ्ठा असतो नाही का जेवणासाठी, जेवणानंतर प्यायला, तसा बनवणार आहे। त्यासाठी इथे एवढं अद्रक घेतलंय मी, अद्रक घेतलंय एवढं, एक हिरवी मिरची घेतली, हे मीठ घेतलेलं आहे काळं मीठ, ही खडी साखर घेतली एवढी, हे पुदिना घेतला एवढा, कोथंबीर कोथंबीर पुदिना मिरची हे सगळं धुवून घेतले, एवढी कोथंबीर घेतली। इकडं थोडं जिरं भाजून घ्यायचं, थोडंसं तव्यावर गरम करायला टाकलं होतं, आता हे जिरे भाजून झाले, आता आपण हे बारीक करून घेऊया। भाजलेले जिरे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत, सुक्क भांडं असतं ना आपलं घासून सुक्क करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये पहिलं जिरं बारीक करून घ्यायचे चांगले। मी आता झाकण लावून मिक्सरमध्ये बारीक करून घेते, जिऱ्याची पावडर करून घेतली मी, आता ही टाकून घेते चाळणीमध्ये अशी, आणि ही अशी चाळून घ्यायची थोडीशी। आणि हे राहिलेलं आपलं भाजी बिजी वाटणामध्ये द्यायचं टाकून, तसं फेकून नाही द्यायचं, तसं द्यायचं टाकून, कारण की हे लवकर थोडेसे जिरे होते ना बारीक नाही झाले, अशी जिरे पावडर चाळून घेतली। काय बारीक नाही होणार, लवकर थोडंसं असलं ना तर लवकर बारीक नाही होत। हे अद्रक असे बारीक करून घ्यायचं, आणि एक हिरवी मिरची घालायची याच्यात, एवढी एक हिरवी मिरची घालायची, आणि खडीसाखर आणि मीठ थोडंसं आहे ना बारीक करून घेते। तुम्हाला जेवढी लागते तेवढी साखर घाला, खडीसाखर चांगली असते खाल्लेली, त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बाहेरनं आलं ना खडी साखर खायची, पाणी प्याय पहिली खडी साखर खायची मग पाणी प्यायचं, तसंच पाणी नाही प्यायचं। हे टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी, मला जेवढी लागते तेवढी साखर घालणार आहे मी, एवढी घातली मी, आणि काळं मीठ घालायचं मात्र भरपूर, अद्रक आणि काळं मीठ, आणि हे पुदिन्याची 4-5 पानं टाकून घेते याच्यात। कोथंबीर आपण कापून घालूया, थोडीशी वाटणाला घालते मी, आणि एवढं हे सगळं वाटण करून घेऊया। आता असं बारीक करून घेतलेलं आहे, याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण, आणि परत एक असं परत एकदा एक वेळेस बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये। आता हे वाटलेलं मिश्रण हे चाळणीत टाकून घेऊया, असं हे चाळणीत टाकून घ्यायचं, आणि याचा रसच घालायचा आहे फक्त आपल्याला, ते दाताखाली अद्रक हे दाताखाली आलं ना चांगलं नाही लागत, त्यामुळं पुदिना हे सगळं दाताखाली आलं ना चांगलं नाही लागत, तसं पिळून घ्यायचं। खूप छान लागतो मठ्ठा हा, त्याच्यावर कोथंबीर कापून घालूया थोडी, त्याच्यावर कोथंबीर अशी टाकून घेऊया, आता अशी कोथंबीर टाकून घेतली आहे, याला मिक्स करून घेऊया थोडं। मी ताकाचं घरीच बनवायचं, दही एक वाटी घ्यायचं, त्याच्यात पाणी घालून मिक्सरमध्ये नाहीतर आपलं ह्याच्यामध्ये बारीक करायचं, जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं, त्याचं घट्ट थोडंसं जास्त पातळ पण नाही ताक बनवायचं, असं ताक बनवून घेतलं। आता ह्याच्यात थोडासा मसाला टाकून घेऊया आपण, मसाला टाकून घेते, घरीच बनवायचा मठ्ठा, असं ताक आणायचं नाही तर घरी बनवायचं ताक, छान लागतो। आता याच्या पुदिन्याचं पान ठेवून घेते, असं थंडगार बनवायचं उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात ताक पिलेलं ताक मसाला हे मठ्ठा चांगलं लागतं प्यायला, आणि थंडगार शरीराला एकदम थंड थंड वाटतं शरीराला असं पिलं की। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।